नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या चॅनलवर. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ही जी एल ई डी बॅटन आहे 20 वॅटची ट्यूबलाईट जी आहे, तर ती आपण कशी फिट करायची ते बघणार आहोत. पण त्याच्यासाठी आपण याच्यावरचे डिटेल्स पाहून घेऊ. तर ही 20 वॅटची जी आहे तर एल ई डी बॅटन आहे आणि याच्यावर 1 वर्षाची वॉरंटी आहे. तर ही जी आहे हॅरिसन कंपनीची आहे एल ई डी बॅटन आणि याची प्राईस 180 रुपये आहे, 180 रुपयाला मिळालेली आहे आपल्याला. तर ही एल ई डी फिट करण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये पाऊच दिलेला आहे. तर या पाऊचमध्ये पी व्ही सी प्लग आहेत, त्याच्यानंतर क्लिप आहे आणि स्क्रू दिलेले आहेत. तर यांच्या मदतीने फिट करायची आहे. त्यानंतर ही जी आहे तर ही एल ई डी आहे हॅरिसन कंपनीची. तर इथं ब्रँडिंग आपण बघू शकतो आणि साईडला जे आहे डिटेल्स दिलेले आहेत. तर 20 वॅटची ही एल ई डी आहे. तर याच्यावर तुम्ही डिटेल्स जे आहेत ते पाहू शकता, वाचायचे असतील तर तुम्ही ते पॉज करून पाहू शकता. त्यानंतर साईडला आपल्याला डेट दिलेली आहे टाकून, 1 वर्षाची वॉरंटी आहे. आणि अशी मधी जी आहे तर ही वायर आहे, तर याच्यात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट आहे ही. तर ही अशा प्रकारे ही एल ई डी लाईट दिसते. तर याची फिटिंग जी आहे तर ती कशी करायची ते बघू आपण आता. तर फिटिंग करण्यासाठी आपल्याला जी गरज पडणार आहे तर हे जी आहे ही टॉर्पेडो लेवल आहे. तर टॉर्पेडो लेवल ह्याला बोलतात. तर जशी ट्यूब लेवल असते तशाच पद्धतीने हे देखील लेवल घेण्यासाठी यूज करतात. तर अशा प्रकारे ही असते. तर ऑनलाईन तुम्ही हेच बघू शकता, 200-250 रुपयेपर्यंत मिळते. तर हार्डवेअरमध्ये सुद्धा तुम्ही विचारू शकता. तर ही अशा पद्धतीने जी आहे पहिल्यांदा लेवल घेतली जाते भिंतीला लावून. तर एक लाईनमध्ये जे आहे व्यवस्थित दिसण्यासाठी आणि व्यवस्थित बसण्यासाठी जे आहे तर हिचा लेवल घेणं गरजेचं असतं. तर ही अशा प्रकारे लेवल घ्यायची, मार्किंग करून घ्यायची ज्या ठिकाणी आपल्याला एल ई डी लावायची आहे. तर दोन्ही साईडला जे आहे मार्किंग व्यवस्थित करून घ्यायची टॉर्पेडो लेवलच्या सहाय्याने. तर हिचा यूज कसा करायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगेल, तुम्ही कमेंट करून सांगा तर मी व्हिडिओ याच्यावरती बनवेल एखादा. तर अशा प्रकारे जिथं आपण मार्किंग केलेली आहे तर ती मार्किंग आपण जॉईन करून घ्यायची जी आपली एल ई डी आहे, तर त्या एल ई डी लावून. त्यानंतर पॉझिटिव्ह निगेटिव्ह वायर जी आहे ती होल्डरच्या खाली आली पाहिजे अशा पद्धतीने. आणि ड्रिल जी आहे तर हॅमर ड्रिल इथं होल पाडण्यासाठी यूज करायचं आहे. 5 mmचं ड्रिल बीट जे आहे ते आपण इथं यूज करू शकतो किंवा 4 mmचं देखील इथं यूज करू शकतो. तर अशा पद्धतीने पॉईंट मार्क करून क्लिप अटकवण्यासाठी आपल्याला असे भिंतीला होल पाडून घ्यायचे आहे दोन बाजूला. तर हे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता, इथे ड्रिल मशीननी आपण हे होल पाडून घ्यायचे आहेत. त्यानंतर जो प्लग आपण बघितला होता तर तो प्लग आपण इथे असा टाकून घ्यायचा आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता हे जे प्लग आहेत आणि क्लिप आहे, तर हा जो पी व्ही सी प्लग आहे तर तो आपण भिंतीमध्ये टाकलेला आहे. त्यानंतर जो स्क्रू आहे आणि जी क्लिप आहे तर ती अटकून घ्यायची आहे क्लिप आणि स्क्रूमध्ये. आणि त्यानंतर पी व्ही सी प्लगमध्ये ते फिट करायचं आहे व्यवस्थित. आणि ही अशी प्रोसेस दोन्ही साईडला करायची आहे कारण आपल्याकडं 2 क्लिप आहेत आणि त्या 2 क्लिपमध्ये आपण ते एल ई डी अटकवणार. तर अशा पद्धतीने सरळ जे आहे तर हे फिट करून घ्यायची आहे. त्यानंतर त्या साईडला देखील सेम हीच पद्धत हे करून क्लिप आणि स्क्रू अटकवून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे आणि व्यवस्थित टाईट करून घ्यायचे आहेत. आणि याचे जे क्लिप आहेत तर ते क्लिप एकदम अशा सरळ आल्या पाहिजेत, जसे वाकडी नको राहायला. तर याच्यामध्ये आपल्याला ट्यूबलाईट फिट करावी लागेल त्या पद्धतीने, ह्या स्ट्रेट राहिल्या पाहिजे आणि स्क्रू टाईट केला पाहिजे. तर आता आपण ही एल ई डी या क्लिपमध्ये अशा प्रकारे अटकवणार आहोत. आणि जेव्हा आपण ही एल ई डी या क्लिपमध्ये अटकवू तर वायरची जी बाजू आहे जी पॉझिटिव्ह निगेटिव्ह वायर आहे तर ती होल्डरच्या इथे आली पाहिजे अशा प्रकारे वरच्या साईडला, ज्या ठिकाणी आपला होल्डर आहे. आणि हा जो पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट आहे तर हे खाली जे ॲडॅप्टर दिसतं आहे आपल्याला, तर 10 रुपयाला ते ॲडॅप्टर मिळतं. तर ते ॲडॅप्टर आपण इथे लावायचं आहे आणि या होल्डरमध्ये अटकवायचं आहे. तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.